भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात म्हणजेच 75 वर्षाच्या काळात देशात व राज्यात महिला शक्तीने मोठी प्रगती केली असली तरी आजही महिलांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असो, महिलांवरील अत्याचार, नोकरदार महिलांची पिळवणूक व कुचंबणा, तसेच शेतमजूर महिलांना पुरुषांच्या तुलनेत मिळणारे कमी वेतन, सोशल मीडियावरून महिलांची होणारी नाहक बदनामी, महिलांवरील गुन्हेगारीची प्रलंबित प्रकरणे, असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून केवळ धोरण आणून व कायदे करून चालणार नाही तर त्या महिला धोरणांची प्रभावी व सक्षमपणे अंमलबजावणी होणे जरुरी आहे. महिलांच्या विषयी मार्गी लागण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी असे सांगून अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सभागृह दणाणून सोडलंय. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन असल्याने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी महिलांचे विविध प्रश्न पोटतिळकीने मांडले. आजच्या सर्वप्रथम समस्त महिला शक्तीला जागतिक महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. महिला शक्ती समाजात आणि देशात खूप बदल घडवून आणू शकतात. महिलांचा मानव म्हणून त्यांचे अधिकार स्थान मिळवून देण्यासाठी भारताने संविधानात महत्त्वाच्या तरतुदी समाविष्ट आहे. महिलांना पुरुषांप्रमाणे जीवन जगण्याचा व व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, सरकारी नोकरीमध्ये महिलांना आरक्षण, महिला व पुरुषांना समान कामाकरता समान वेतन हक्क, महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, अनेक अशा विविध कायदेशीर तरतुदी महिलांसाठी स्वतंत्रपणे करण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही त्याचा अधिकाराबाबत जागृती दिसून येत नाही. आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिलांच्या धोरणांची अंमलबजावणी झाली. 22 जून 1994 पहिलं महिला धोरण तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जाहीर केलं. आणि या धोरणामध्ये महत्त्वाच्या बाबी ज्या आल्या आहेत की देशात महिला धोरण आणणारे पहिलं राज्य म्हणून देशभर महाराष्ट्राचं कौतुक झालं. महिलांना मुक्तीचा राजीनामा असं महिला धोरणाचं वर्णन केलं गेलं. सर्व क्षेत्रात विषमता, कायदा व मानसिकता बदलल्यासंदर्भात सरकारने स्पष्टपणे आश्वासित केलं होतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचं संपत्ती, घर, शेती यावर पतीपत्नीचे दोघांचे नावे असावी. हा विचार पुढे आला. मुलींना संपत्तीत वाटा देण्याचा कायदा मंजूर झाला. त्याचप्रमाणे पोडगीविषयी कायद्यात सुधारणा झाली आणि मुलांच्या प्रगतीच्या पुस्तकामध्ये आईचं नाव लावण्यात आलं आणि बचत गटांना चालनी या कायद्यामुळे मिळाली. परंतु या धोरणामध्ये जे अंमलबजावणी करण्यात आलं, पहिलं धोरण आखलं गेलं, काही विषय त्याच्यामध्ये अंमलबजावण्यात आले परंतु काही विषय मागे पडले, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी चर्चा होणं आणि ते का बरं मुद्दे मागे पडले याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. 2002 दुसरं महिला धोरण आलं. तेव्हा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून आर्थिक नियोजन करावं म्हणून आर्थिक नियोजनकरणाचा त्या ठिकाणी त्यांनी वापर केला. दुसरं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये महिला लोकप्रतिनिधींना अधिक अधिकार देण्यात आलं. नियोजनात महिलांचा सहभाग असावा हे सुद्धा त्या काळामध्ये 2002 महिला धोरणामध्ये होतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा हा 2002 महिला धोरणामध्ये आला होता. परंतु आजही आपण बघतोय की शहरा भागामध्ये महिलांचं अध्यक्षमध्ये ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये 50% आरक्षण हे 2002 महिला धोरणामध्ये होतं. आणि स्थानिक संरक्षण संस्थेमध्ये आज 50% धोरणाच्या माध्यमातून महिला काम करतात. परंतु त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या काही महिला आहेत त्या काम करतात, पण ग्रामीण भागात 50% आरक्षण मिळालं परंतु त्या ठिकाणी काम करत असताना शहरी भागातल्या महिला चांगलं काम करतात, परंतु ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल, त्या ठिकाणी त्या काम करत असताना त्यांना त्यांचे अधिकार काय आहे त्याची जाणीव करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे जे धोरण आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांचा अधिकार आहे ते अधिकार त्यांना त्या ठिकाणी माहिती झाली पाहिजे. म्हणून याच्यासाठी सुद्धा शासनाने विचार करण्याची गरज आहे. त्यासोबतच 2013 तिसरं महिला धोरण आलं. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब होते. आणि त्या तिसऱ्या धोरणामध्ये 50% धोरणाच्या सोबतच
त्या ठिकाणी त्यांच्या ज्या निधीमधून आहे स्व उत्पन्नातील 10% निधी ही स्त्री आणि बालकल्याणासाठी राखून ठेवण्यात आला. म्हणजे यामध्ये आर्थिक धोरणाची स्त्री केंद्रीय आखणी त्यामध्ये झाली पाहिजे आणि महिलांचे अधिकार, महिलांचे हक्क आणि महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या माध्यमातून 10% निधीमधून त्या सोडवल्या गेल्या पाहिजे याचं सुद्धा या धोरणामध्ये आखणी केली गेली, परंतु त्याची अंमलबजावणी सगळ्या ठिकाणी होत नाही असं दिसत आहे. म्हणून याकडे सुद्धा शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. दुसरं, राज्य महिला आयोगाची स्थापना 2013 करण्यात आली आणि त्यासोबतच या ठिकाणी हे धोरण सगळे आपण आखत असताना या धोरणाची अंमलबजावणी होते की नाहीये याची सुद्धा या ठिकाणी चर्चा करणं आणि ह्या तीन धोरणाच्या संदर्भात 3 वर्षाचं जे आर्थिक महिला धोरण आखण्यात आलं त्याच्या सुद्धा त्या धोरणाची अंमलबजावणी झाली की नाही झाली हे सुद्धा काढण्यास काय. आपण दर 5 वर्षांनी महिला धोरण आखतो, मग महिला धोरण आखल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण जाहीर करतो, परंतु त्याची अंमलबजावणी होते की नाही होत हे सुद्धा शासनाने तपासून बघावं आणि त्या संदर्भात चर्चा घडून आणावी. त्या संदर्भात महिलांना एकत्रित करू, त्या विषयावर त्या ठिकाणी त्याचा आपण विचार करावा आणि ते सगळे मार्गी लावा अशी या ठिकाणी विचार कर माहिती मांडते. त्यासोबत आज आपण बघतोय की मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधात फॅक्सो कायदा आला, अलीकडेच राज्याचा दिशा कायदा आला, पण एवढे होऊ नये. या ठिकाणी महिला किती सक्षम आहे आणि सुरक्षित आहे झाला हा प्रश्न उद्भवत आहे. आणि आज आपण बघतोय वित्तीय पुरवठा अभियान, अनेक बचत गट बंद पडलेत. आपण महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात नेहमी बोललो, परंतु त्या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण हे बचत गट आर्थिक पुरवठ्यामुळे या ठिकाणी बंद झालेलं आपल्याला दिसते. त्यासोबतच या ठिकाणी बोलत असताना कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामध्ये जे काही महिला नोकरी करत होत्या त्या नोकरी करत असताना त्या ठिकाणी त्यांना आपल्या नोकरीला त्या ठिकाणी वंचित राहावं लागलं, कारण त्या ठिकाणी नोकरी गेल्यामुळे त्या ठिकाणी मुली आज आपण बघतोय की घरी बसल्या. म्हणजे कोरोना काळामध्ये सगळ्यात महत्वाचं जर कोणावर अन्याय झाला असेल तर तो महिलांवर अन्याय झालेला आहे, हे मला या ठिकाणी आरवजून सांगावंसं वाटतं. म्हणून या संदर्भात सुद्धा शासनाने या ठिकाणी विचार करावा. आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगतीसोबत महिलांच्या आरोग्याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक प्रश्न गुंतागुंतीचे झाले, लिंगभेदासारखे प्रश्न या ठिकाणी आले आहेत. आपण कायदा आणला, परंतु त्या कायद्यामध्ये आज आपण बघतोय बरेच जिल्ह्यामध्ये गर्भलिंगभेदाचा प्रश्न निर्माण झाले आणि असुरक्षित गर्भपात करताना महिलांचा मृत्यू होत आहे. आणि यासोबतच आपण बघतोय की ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, आदिवासी महिला आहेत, त्या आदिवासी महिलांमध्ये सुद्धा अनेक आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. म्हणून याकडे सुद्धा शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यासोबतच बोलत असताना या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की शेती हा व्यवसायाकडे आपण सर्वात महत्वाचा घटक म्हणून बघतो आणि सगळ्यात जास्त शेतीवर काम कोण करत असेल तर त्या महिला आहेत. म्हणून त्या शेती व्यवसायातील महिलांचे प्रश्न आपल्याला सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करणं आणि समानतेनं, आज आपण शेतीवर काम करत असताना पुरुषाला 400 रुपये देतो आणि महिलांना 300 रुपयेच रोज देतो, का बरं? महिला तर पुरुषांच्या बरोबरीने काम करते, म्हणून जी आमची शेतमजूर महिला आहे तिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी आपण वेतन दिलं पाहिजे की जेणेकरून त्या महिलांचे प्रश्न त्या ठिकाणी निर्गमन होतील. आज आपण बघतोय की सध्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्यासाठी आंदोलन झालं. आंदोलनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी महिलांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पगार वाढवून देऊ, तुमच्या ज्या काही अडचणी आम्ही त्या सोडवू, पण त्या झाल्या नाही. नंतर आता हे आपलं मुंबईचं अधिवेशन चालू झालं आणि हे आर्थिक अधिवेशनामध्ये आपण या ठिकाणी महिलांनी आंदोलन केलं, महिलांचे प्रश्न या ठिकाणी हाऊसमध्ये मांडले गेले आणि त्यामध्ये त्यांनी आम्ही आती करणार म्हणजे नागपूरला जसं आश्वासन दिलं तसंच आश्वासन सुद्धा आज या ठिकाणी दिलं जातं. म्हणून येणाऱ्या उद्याच्या बजेटमध्ये सुद्धा त्याची प्रोव्हिजन होणार आहे की नाही होणार आहे, माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे की या बचत गटाच्या ज्या महिला आपल्या ज्या अंगणवाडीच्या महिला आहे, सेविका आहे आणि मदतनीस आहे, यांना त्या ठिकाणी त्यांचं मानधन वाढवून द्यावं आणि त्यांच्या ज्या काही प्रश्न आहे ते प्रश्न मार्गी लावावे आणि ह्या सेविकांना 15,000 रुपये मानधन व मदतनीसांना 10,000 रुपये मानधन देण्यात यावी अशी या ठिकाणी आणि इतर मागण्याची सुद्धा त्या ठिकाणी पूर्तता करण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करते. कारण उद्या बजेट आहे, या बजेटमध्ये महिलांचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न जे आहे आरोग्याचे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या
असुरक्षितेचे कारण कायदा करतो आम्ही कायदा केला आणि कायदा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही अनेक गुन्हे असे की ते पोलीस स्टेशन मध्ये आहेत पण त्याचा निकाल लागत नाही नायलेन प्रकरणामध्ये असल्यामुळे त्याचे निकाल लागत नाही म्हणून याकडे सुद्धा शासनाने लक्ष देऊ कारण महिलांमध्ये या ठिकाणी शासनाबद्दल आणि स्वतःच्या संरक्षणाबद्दल प्रश्न निर्माण झाले कारण महिला आज कुठे आज आपण आयटी असेल आणि अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करतात पण ते असुरक्षित आहे असं त्यांच्यामध्ये भावना आहे पुरुषांच्या बरोबरीने आम्ही म्हणतो की महिलांनी काम केलं पाहिजे पुरुष महिला या सोबत असल्या पाहिजे रस्त्याची दोन्ही चाक आहे परंतु त्या ठिकाणी महिला काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना अध्यक्ष महोदय महिलांचे प्रश्न आम्ही महिला आम्ही सगळ्याजणी आरक्षण न करता आम्ही या ठिकाणी निवडून येतो आणि आमच्या महिलांचे प्रश्न आम्हाला मांडण्याची संधी देत नाही आणि महिलांचे प्रश्न सुद्धा ऐकून घेत नाही मी तर म्हणतो 50% आरक्षण द्या या ठिकाणी विधानसभेमध्ये म्हणजे महिलांना सुद्धा बरोबरच संधी मिळेल आमचं कोणीतरी ऐकून घेईल असं ऐकत सुद्धा नाही आपण सुद्धा मंत्री महोदय ऐकत नाहीये हे प्रश्न गंभीर आहे की महिलांचा महिला दिन आहे महिला दिनाचे महिलांचे प्रश्न मांडले जाते त्याला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही बोलत आहे परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता या प्रश्नाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मी आपल्याला सांगत असताना महिलांमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले पोलिसांमध्ये तक्रार होतात आणि तक्रार केल्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नाही आणि कार्यवाही होत नाही ते न्यायालयीन प्रकरण जाते पण न्यायालयीन प्रकरण झाला 3-3, 4-4 वर्ष त्याला न्याय मिळत नाही म्हणून या ठिकाणी महिलांमध्ये एक असं वातावरण झाले तक्रार करून काय होणार आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की कायदा जो आपण करतो त्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही होत ते अंमलबजावणी झाली पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये झाली पाहिजे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून त्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे यासाठी शासनाने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे आज सोशल मीडियाचं वातावरण वाढत आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज पेपरला महिलांच्या बातम्या असतात वेगवेगळे फोटो टाकले जातात महिलांना बदनाम केले जाते आज ती 20-22 वर्षाची महिला त्या ठिकाणी मुलगी असेल काम करते आणि काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला बदनाम करण्याचं काम होत आहे याकडे कोण लक्ष देणार आहे म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की या माध्यमातून जे गुन्हे वाढलेले आहे ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे त्या महिलांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे यासाठी आपण शासन या आर्थिक नियोजन मध्ये कारण आपण उद्याचं बजेट आहे हे महिला आर्थिक धोरण या ठिकाणी धोरण आपला आर्थिक जे आहे ते वाढवायला पाहिजे आणि त्यातून महिलांना संरक्षण दिलं पाहिजे महिलांच्या ज्या काही ग्रामीण भागातले असेल त्या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी भागातल्या ज्या महिलांचे प्रश्न आहे ते आपण सोडवले पाहिजे अशी या ठिकाणी मी आज महिला दिनाच्या निमित्त शासनाला विनंती करते आणि माझे शब्द संपते धन्यवाद.